नमस्कार, सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रेमात वेडे झालेले तरुण वेड्याच्या भरात काय करतील याचा नियम असतो. परंतु कर्तव्याची जाण आणि जबाबदारीचं भान नसणारे युवक जेव्हा अजाणतेपणे सोशल मीडियाचा वापर करायला लागतात मुलांच्या पायात घालण्यासाठी करतात कष्ट देऊन आपल्या पोटाला पीळ. मुलांचे पोट ते भरतात मात्र नाही त्या मुलांना जाण. सांगतो हकीकत, आज त्यांच्या मेंदूला लागली धूळ. केला त्यांनी सडगुणांचा खून. किती बघा व्यसनाच्या गेले तहारी. खरंच लागलंय त्यांना खून. खरंच लागलंय त्यांना. आपल्या प्रत्येकाचे आई वडील तसेच खस्ता खात असतात. आणि मुलं दुर्गुणांच्या झुल्यावर झुलत बसले. जाळून टाकले संस्कार वाटते आई बापाची लाज. मुलांना जरासे पंख पुटतच. अरे खमतल पोतात अश्रू. आई बाप कायम आनंदी दिसतात पण त्याच्या आनंदाच्या मागे खावं दुःखाचे ते असतात. आजच्या पिढीच्या मनात साठलाय स्वार्थ. हिंसा चोरी व्याभिचारमुखी असत्य शब्द त्यांची संगत विषारी. विचारांकालवती विष. नियत बसले हरवून टाकली विकून त्यांनी लाज. युवकांचे ते लक्ष सोशल मीडियात फक्त श्रमाचं नको असं वाटतं. काम कसं त्यांना आवडतं व्यर्थ फिरणं. वर्तमानात बसले स्वस्त तर भविष्य होईल का उज्ज्वल. लावून अज्ञानाचे पंख उडायचे बघत स्वप्न. जवानीच्या नादा दिवाने होऊन फिरत ते बघा तरुण. त्यांच्या मानगुटीवर खरंच बसले प्रेमाचं भूत येऊन. त्यांनी आळसाला शत्रू नाही तर मित्र टाकला करून. जीवनामधलं त्यांनी संघर्ष नावाचं पानं टाकलं ते फाडून. संवादाची नाही ओढ लावतात नको तिथे बघा गोर. आजच्या पिढीचे संपले वाचन. इतिहास वाटत नाही तो गोड. काही न करता हवं तर शॉर्टकट चालले. धावत नाही तर रांगत. नजरेस पडत नाही युवक नावाच्या नकाशात जिद्दत. गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले. चांगले विचार खोडून काढले. दुष्ट विचार डोक्यात घेऊन विनाशाकडे ते वळत चालले. ताकद असून मनगटात युवक वाटतोय कमजोर. आज बघा तो खेळतो मैदानातले सारे ते खेळ मोबाईलच्या. अनेक ते विकारी युवकांनी येऊन चिटकले. त्यांच्या बुद्धीमधले बळते अचानक कसे घसरले. युवा अवस्थेत त्यांना म्हातारपण जणू ते आले. प्रकाशाकडून ते थेट अंधाराकडे निघाले. का मनाचे खोला नेत्र बघा आता ते चित्र. आजारी पडलाय माझ्या तुमच्या आतला युवक. आज होईल रे कसा तो बरा जर असेल घाण प्रचंड मस्त का. आता संघर्ष करण्याची क्षमता सुद्धा राहिली नाही त्याच्या आत. वाहून गेले जर तारुण्य मग पुन्हा येणार नाही. युवा अवस्था देते धावण्यावर उडण्याची संधी. टाका विचारपूर्वक पाऊल कोणत्याही ठिकाणी. ज्ञानाच्या झाडूने झाडावी अज्ञानाची धुळती. वाहून गेले जर तारुण्य मग पुन्हा येणार नाही. युवा अवस्था देते धावण्यावर उडण्याची संधी. टाका विचारपूर्वक पाऊल कोणत्याही ठिकाणी. ज्ञानाच्या झाडूने झाडावी अज्ञानाची धुळती. बालावस्था व वृद्ध अवस्था या दोघांच्या मध्यभागी असते ती युवा अवस्था. त्या अवस्थेत आपल्याकडे विचार कृती आणि संयम या तीनही गोष्टी एकत्रित असतात. या गोष्टींचा जर त्या वेळात नीट आणि योग्य वापर केला नाही तर आपणच आपल्या आयुष्याच्या दोरीची गाठ सैल करून घेतो. एवढंच नाही तर विनाशाच्या दरीत स्वतःलाच ढकलून देतो. म्हणून माझ्या तरुण मित्रांनो, हीच वेळ आहे योग्य निर्णय घेण्याची, योग्य दिशेला जाण्याची. आता तरी जागे व्हा. ए मी गोकू प्रतिनिधित्व करतोय गँग डिस्ट्रॉयचं. प्रतिनिधित्व करतोय अनस्टॉपेबल शूटर्सचं. प्रतिनिधित्व करतोय भारताचं.